इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था प्रणीत नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने शानदार मिरवणुकीने शक्तीदेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहर परिसरात मोठ्या भक्तिभावानं तसंच मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गुरुवारी विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी बहारदार मिरवणुकांनी शक्तीदेवीची प्रतिष्ठापना केली. दरम्यान प्रमुख मंडळांपैकी एक असणाऱ्या इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनंही शानदार मिरवणुकीनं प्रतिष्ठापना करण्यात आली. नागेश गायकवाड, किसन जाधव, उमेश गायकवाड तसंच अनिल जाधव, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव, उत्सवाध्यक्ष अंबादास गायकवाड, नागेश गवळी गायकवाड, संतोष लोंढे, अनिल जाधव आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीनं यावेळी यथोचित सत्कार करण्यात आल्यानंतर भारत जाधव यांच्या हस्ते देवी मातीची भक्तिमय वातावरणात आरती करण्यात आली. यानंतर इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली. दरम्यान नगरसेवक किसन जाधव तसंच उत्सवाध्यक्ष अंबादास गायकवाड यांनी नवरात्र उत्सवासंदर्भात अधिक माहिती दिली. नवरात्र महोत्सव हा आमच्या सेटलमेंट भागामध्ये चांगल्या प्रकारे एक आदर्श मंडळ म्हणून ओळखलं जातं. 9 दिवसांमध्ये देवीची उपासना करत असताना महिलांसाठी प्रोत्साहन म्हणून होम मिनिस्टर नावाचा कार्यक्रम घेतला जातो. त्याच पद्धतीनं साड्या वाटपचा कार्यक्रम असेल, साड्या वाटपचा कार्यक्रम देखील त्या भागात घेतला जातं. आणि शहरामध्ये गेल्या 13 ते 14 वर्ष झालं देवीची प्रतिष्ठापना होत आहे. इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव आज गेल्या 15 वर्षापासून आम्ही हा उत्सव देवीच्या भक्तिमय वातावरणात साजरा करतो आहे. सोलापुरामध्ये सर्वात मोठं लेझिम पथक म्हणजे आमच्या इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव चालतो. आणि आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं सोलापूरला पाहिजे जाणारे गुरु पौर्णिमेला आम्ही 20,000 भाविकांना महाप्रसादचं वाटप करतो मंडळाच्या वतीनं. इच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांवरही उत्सव काळात भर दिला जातो. भक्तगण तसंच नागरिकांचा मोठा सहभाग यामध्ये दिसून येतो.